आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे रायगड किल्ल्याला भेट देणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असून या यात्रेला आपण तीर्थक्षेत्र मानतो असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं ते आज रायगडावर बोलत होते राष्ट्रपती चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली राज्यपाल भगतसिंग कोशारी, खासदार संभाजीराजे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर आपला भर आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एकविसाव्या भारत रशिया शिखर बैठकीसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज संध्याकाळी दिल्लीला पोहोचले पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर उभय देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मोदींनी हे प्रतिपादन केलं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गासाठी असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे या आरक्षणासाठी राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाला तसंच त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं काढलेल्या अधिसूचनेला आवाहन दणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती सी टी रविकुमार यांच्या पीठानं आज हा आदेश दिला नाशिक जिल्ह्यात येवला इथल्या मुक्तीभूमीला वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे येवला नगर परिषद हद्दीतील या जागेवर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती त्यामुळे या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे राज्यात खासगी येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी संकलन केंद्रावरून नमुना घेतल्यास तीनशे पन्नास रुपये रुग्णालय कोविड केअर सेंटर अथवा क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळेतून नमुना घेतल्यास पाचशे रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेतल्यास त्याचा अहवाल देण्यासाठी सातशे रुपये आकारण्यात येणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार